असं म्हणतात की माणूस समाजाच्या आपल्या ओळखी पळखीच्या अगदी आई वडिलांच्या नजरेत पडला ना तरी काही हरकत नाही, पण तो स्वतःच्या नजरेत जर पडत असेल तर मात्र त्याचं जगणं व्यर्थ आहे. हे सगळं आठवण्याचं कारण, कारण रामदास भाई आपण ज्या पद्धतीने आज सगळी भाषा वापरली आणि आपण ज्या पद्धतीचे शब्द वापरले यावर आम्ही अजिबात आपल्या पातळीला उतरून बोलणार नाही, कारण आमच्यावर आमच्या नेतृत्वाचे आणि कुटुंबियांचे अत्यंत चांगले संस्कार आहेत. पण रामदास भाई कधीतरी एकांतात स्वतःच्या अंतकरणाला प्रश्न विचारा, हातात वही पेन घेऊन बसा आणि काही प्रश्न विचारा की तुमच्या आयुष्यातनं तुम्ही शिवसेना, सन्माननीय उद्धव साहेब, वंदनीय बाळासाहेब ठाकरे ही नावं वजा केली तर किती पद आयुष्यात मिळू शकला असतात. रामदास भाई कुठलेही शब्द वापरताना टीका करताना याचंही भान असू द्या की गुहागरची जागा तुम्ही हट्टानं सोडवून घेतलीत, परंतु त्या जागेवरून तुम्ही पराभूतही झालात. आणि असं असताना सुद्धा मराठी माणूस जगला पाहिजे, वाढला पाहिजे, माझा प्रत्येक सहकारी माझ्या सोबत असला पाहिजे असं म्हणत याच सन्माननीय उद्धव साहेबांनी आपल्याला विधान परिषदेवर घेऊन पुढे पर्यावरण मंत्री पद सुद्धा दिलं, जे आपण विधान परिषदेवरून लोकांमधून निवडून येऊन नाही. रामदास भाई लोकांमधून निवडून येऊन नाही, आपण विधान परिषदेच्या माध्यमातनं 5 वर्ष पर्यावरण मंत्री पद भोगलं. त्या काळात आपण केलेल्या उठावदार कामांची यादी एकदा वाचा मग बोला. राहिला प्रश्न भास्कर जाधवांचा, तर त्याच्यासाठी पुन्हा एकदा आपण कुठल्या तरी एका चांगल्या खुल्या मैदानात आमने सामने बोलूया. रामदास भाई राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.